मी पुणा व्यस्त यांच्या बातमीपत्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. VIDA आणि सह्याद्री युथ फाउंडेशनने कोल्हापूर जिल्ह्यातील 4 गावांमधील पूरग्रस्त बांधवांना केली मदत. अमरावतीमध्ये बांधले प्लॅस्टिकच्या बॉटलांचे घर. आंतरराष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सवात ती मी का नाही चिधू. गोरगरीब गरजू व वंचितांच्या सहकार्यासाठी सदैव तत्पर असलेली व्हिजन इंटिग्रिटी डेव्हलपमेंट असोसिएशन अमरावती आणि सह्याद्री युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त सहकार्याने दिनांक 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजताच्या अमरावती येथून जीवनावश्यक सामुग्रींची पहिली मदत फेरी कोल्हापूरकडे रवाना करण्यात आली. गोरगरीब गरजू वंचितांच्या सहकार्यासाठी सदैव तत्पर असलेली व्हिजन इंटिग्रिटी डेव्हलपमेंट असोसिएशन अमरावती आणि सह्याद्री युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त सहकार्याने दिनांक 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता अमरावती येथून जीवनावश्यक सामुग्रींची पहिली मदत फेरी कोल्हापूरकडे रवाना करण्यात आली. अमरावतीपासून सुमारे 800 किलोमीटर अंतर गाठून दिनांक 18 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे दोन्ही संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्थानिक प्रशासनाच्या सोबतच्या बैठकीत जिल्ह्यातील पूरग्रस्त बांधवांची परिस्थिती जाणून घेतली. या अनुषंगाने स्थानिक प्रशासनाने दिलेल्या पुरापीडितांच्या यादीनुसार दिनांक 19 ऑगस्ट रोजी सर्व पूरग्रस्त बांधवांसाठी किमान 10 दिवस पुरेसी एवढी जीवनावश्यक सामुग्री कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील शिंदेवाडी, कुरुकली, बानगे व आनूर या 4 गावांमधील पूरग्रस्त बांधवांना वितरित करण्यात आले. अजय काकडेसह प्रदीप आमझरे, SN न्यूज, अमरावती. राजाराम खराडे, आपलं गाव शिंदेवाडी, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर, पोस्ट MK. मी शिंदेवाडी गावची शिंदेवाडी गावचं आपण पूर्ण सगळे आभार आहोत. आणि आपल्या गावात पूर भरपूर आला, कधी एवढा आला नव्हता. मी बारीक असल्या कारणाचा हा कधीच आला नव्हता. आता म्हणजे भरपूरच पूर आला, त्यामुळे सगळे लोक मग आपल्या गावातल्या लोकांनी आम्हाला मदत केली. तुम्ही इदरबावरनं आल्यात, तुम्ही मदत केली, तुमचा आम्ही सगळे आभार आहोत. सगळी गावची लोक स्टील लोखंडाचा वापर करून सर्वजण आपल्या स्वप्नातील घर साकारतात. वर्षानुवर्ष टिकावे यासाठी महाग साहित्य बांधकामात वापरतात. मात्र अमरावतीमध्ये एका ध्येयवेडाने प्लास्टिक पासून चक्क 2 BHK घर तयार केले असून हे घर अमरावती जिल्ह्यासाठी एक उत्सुकतेचा विषय बनलेला आहे. अमरावती शहरातील राजुरा या छोट्याशा गावात राहणारे नितीन नंदगावकर यांनी त्यांच्या कल्पक दृष्टीतून प्लॅस्टिक बॉटलपासून हे घर तयार केले आहे. यांच्या या प्लॅस्टिकच्या घरात 24 तास हवा खेळती राहण्याची व्यवस्था असून घरात भरपूर सूर्यप्रकाश येण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे अनोखे घर उभारण्यासाठी उसगावकर यांच्या 2 वर्षे लागली. या घरामध्ये 16,000 प्लॅस्टिक बॉटलचा वापर करण्यात आला. घर थंड राहावे यासाठी बॉटलमध्ये गाळाची पांढरी माती भरून बॉटल झाकणाने बंद केल्या व त्यांची जुळाई केली. आपल्या वास्तविक घराच्या बांधकामासाठी अशी तांत्रिक माहिती त्यांना मिळावी यासाठी त्यांनी अनेक साधनांचा वापर केला. यामध्ये त्यांना इंटरनेटच्या माध्यमातून काही माहिती मिळाली आणि त्या आधारावर त्यांनी 16,000 प्लॅस्टिक बॉटलचा वापर करत या घराचे बांधकाम पूर्ण केले आहे. 2,500 वर्ग मीटर जागेवर 650 वर्ग मीटरवर घर तयार करण्यात आले आहे. अजय काकडेसह प्रदीप आमझरे, SN न्यूज, अमरावती. मल्हार आर्ट फिल्मतर्फे आयोजित प्रथम विदर्भीय आंतरराष्ट्रीय लघुपट स्पर्धेत उतरले. या स्पर्धेत सर्वात धूम मचवून गेलेला लघुचित्रपट म्हणजे अजिंक्य कुरळकर निर्मित रविकिरण कांडलकर दिग्दर्शित ती मी का नाही. मल्हार आर्ट फिल्मतर्फे आयोजित प्रथम विदर्भीय आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवामध्ये आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत उतरलेत. या स्पर्धेत सर्वात धूम मचवून गेलेला लघुचित्रपट म्हणजे अजिंक्य कुरळकर निर्मित रवी
किरण कांडलकर दिग्दर्शित तिमी का नाही या लघु चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान प्रेक्षकांचा अगदी भरभरून प्रतिसाद मिळण्यात हा लघु चित्रपट यशस्वी ठरला. तरुणांच्या तरुणाची नस पकडून अतिशय दुर्लक्षित विषयावर भाष्य करणारा हा लघु चित्रपट समीक्षक व चित्रपट निर्मात्यांना चित्रपटाच्या विषयावर चर्चा करायला भाग पडू गेला. या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात उत्कृष्ट अभिनेत्यांचं पारितोषिक तिमी का नाही मधील प्रमुख भूमिकेतील ऋषिकेश राऊत यांनी पटकविला. अजय काकडेसह प्रदीप आमजरे, एसएन न्यूज, अमरावती. हे होते आजचे विशेष बातमीपत्र. पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत नमस्कार.